आपण आज इथे अतिशय इन्फॉर्मली हा सगळा कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे. त्यामुळे कोणीही आता इथे बसल्यानंतर, आता आपण प्रेक्षक आहोत आणि इथे स्टेजवरती काही लोक बसणार आहेत आणि ती बोलणार आहेत, तर ती तुमच्याशी बोलायला आणि गप्पा मारायलाच आलेली आहेत. कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचा असेल तरीही तुम्ही विचारू शकता. तर आता जिचं डोकं चालतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि जी छडा लावते सगळ्या प्रकरणांचा, अशी अस्मिता आपल्या इथे आली आहे. एकदा जोरदार डोळ्यावरून जाऊ देत अस्मितासाठी. सगळ्यांची लाडकी अतिशय धाडसी अशी अस्मिता अर्थात मयुरी बाग. आणि तिचे अगदी खंदे सहाय्यक तिघ जण म्हणजे मनाली काव्या माने, सेठ योगेश सुरे आणि काजी राजू आठवले, त्याचबरोबर मालिकेचे निर्माता दिग्दर्शक संगीत कुलकर्णी आणि मालिकेच्या निर्मात्या रुची कुलकर्णी. हे खूप प्रगतिशील पाऊल आहे सिंगरच्या जगात की एक अशी इंडिपेंडेंट मुलगी जी स्वतःचं करिअर करती आहे आणि डिटेक्टिव्ह आहे जी. खरं तर खूप आनंद होतोय तुम्हाला सगळ्यांना इथे बघून. तुम्ही सगळ्यांनी जो भरभरून रिस्पॉन्स दिला त्या उपक्रमाला, त्याबद्दल खरोखरच मनपूर्वक आभार. आणि असंच प्रेम आमच्यावर आणि आमच्या या सगळ्या टीमवर करत राहा. आम्ही अगदी जास्तीत जास्त प्रयत्न करू की तुम्हाला खूप छान छान गोष्टी त्याच्यामध्ये बघायला मिळतील. आता याचा जन्म कसा झाला किंवा ही कल्पना कशी सुचली, तर याचं खरं श्रेय मी देईन झी मराठीचे जे सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत निलेश मयेकर, त्यांना मी देईन. कारण ही मूळ संकल्पना त्यांच्या मनात खरं तर जन्माला आली. मला मयुरीला असं विचारायचं आहे की तू जेव्हा ही मालिका करायला सुरुवात केली तेव्हा तू नक्की काय डोक्यात होतं तुझ्या आणि कसं वर्कआउट झाल्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी? नमस्कार. ॲक्च्युली मी जेव्हा ही मालिका करायला सुरुवात केली, संगीत दादाचं कर्तव्य आहे त्यामुळे मी संगीताशी बोलले त्याला काय अपेक्षित आहे. जसं त्याने सांगितलं की इतर गुप्तहेर जसं आपण बघतो तशी ती नाही आहे. ती घरात रमणारी आहे, ती एक मुलगी म्हणून तिचं कर्तव्य पार पाडते, एक बहीण म्हणून, एक मोठी बहीण म्हणून. तर हे सगळं करता करता आणि तिच्या आयुष्यातही तिचं एम आहे जे तिला पूर्ण करायचं आहे की वडिलांच्या मृत्यूमागचं गूढ जे काही आहे ते तिला शोधून काढायचं आहे. सो ती तेवढीच फोकस्ड आहे तिच्या कामाबद्दल आणि बाकी सगळ्या, त्यामुळे स्पेशल तयारी असं नाही म्हणता येणार मला. पण संगीताने मला सांगितलं की हे असं असं कॅरेक्टर आहे आणि तुला जसं वाटतंय तू तुझ्या पद्धतीने कर. सो ते तसं घडत गेलं आणि आता ते कुठे कुठे मला वाटतं जसं लोकांना आवडायला लागलं तसं मला वाटतं की मला ते जमायला लागलं की अस्मिता खरंच अशी असावी की लोकांनाही ती आवडते आणि ती आपलीशी वाटते. Thank you.
काय आहे की ही बायको चार पेटी वर्ष दिली जाते.